नमस्कार मराठी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे या विश्व मराठी संमेलन 2021 ऑनलाईनमध्ये सहर्ष स्वागत. मी मेघ कोसुंकर, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र मंडळ नैरोबी. आमच्या महाराष्ट्र मंडळाची स्थापना 1985 साली नैरोबी येथे झाली. आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे 75वं वर्ष म्हणजेच अमृत महोत्सवी वर्ष आणि भारताबाहेरील पहिले वास्तू असलेलं मंडळ. आमच्या या मंडळामध्ये बॅडमिंटन हॉल, किचन हॉल, सांस्कृतिक हॉल तसेच 6 फ्लॅट्स आहेत जिथे मराठी कुटुंबीय राहतात. तर मंडळी, पाहूया आमच्या या मंडळाची एक छोटीशी चित्रफिती. धन्यवाद. तर मंडळी, या महाराष्ट्र मंडळ नैरोबीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आता आपल्यासमोर या मंडळाचे अध्यक्ष श्री राजकुमार पाटील आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार मराठी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे महाराष्ट्र मंडळ नैरोबीतर्फे सहर्ष स्वागत. मी राजकुमार पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ नैरोबी. आमच्या या महाराष्ट्र मंडळ नैरोबीची स्थापना 1 सप्टेंबर 1945 साली झाली. आमचे महाराष्ट्र मंडळ जगातील स्वतः वास्तू असणारे पहिले महाराष्ट्र मंडळ आहे आणि यावर्षी आम्ही आमच्या ह्या महाराष्ट्र मंडळाचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करीत आहोत. त्यामध्ये आम्ही बऱ्याच कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर आम्ही दरवर्षी आपले सर्वच मराठी सण अगदी आनंदात आणि उत्साहात साजरे करतो. त्यामध्ये महाराष्ट्र दिन, होळी, गुढीपाडवा, दिवाळी, आषाढी एकादशी आणि असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतो. त्याचबरोबर गणेशोत्सव हा आम्ही अगदी मोठ्या प्रमाणात साजरा करतो. 5 ते 7 दिवस आम्ही दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. त्यामध्ये जवळजवळ 60 ते 70 सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आमच्या या महाराष्ट्र मंडळमध्ये सर्व फॅमिली, सर्व मुलं मिळून आम्ही 400 वरती लोक आहोत. असं हे आमच्या महाराष्ट्र मंडळ भारताबाहेरचे हे आमचे एक दुसरे घरच आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे महाराष्ट्र मंडळ नैरोबीतर्फे सहर्ष स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र मंडळ नैरोबी. श्री राजकुमार पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ नैरोबी, आपले मनपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र मंडळ नैरोबीचा फार मोठा इतिहास आहे आणि याच इतिहासाची पाने उलगडण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत महाराष्ट्र मंडळ नैरोबीचे विश्वस्त श्रीयुत रश्मीन चिटणीस. नमस्कार, मी रश्मीन चिटणीस, महाराष्ट्र मंडळ नैरोबीचा पूर्वाध्यक्ष व सध्या विश्वस्त आहे. 1945 साली स्थापन झालेले आमचे मंडळ भारताबाहेरील सर्वात जुने असून 2020 साली 75 वर्षांच्या समृद्ध इतिहासाने नटलेले आहे. गेल्या 7 दशकात शेकडो कुटुंबांनी ही संस्था घडवण्यास अथक परिश्रम घेतले. 1960 पूर्वीचे केनिया रहिवासी व त्यांची मुले युरोप, अमेरिका, भारत इत्यादी देशात राहून आपल्या कर्तृत्वाने विविध क्षेत्रात मराठी नाव अजरामर करीत आहेत. ह्या जुन्या जाणत्या कुटुंबांमुळे व त्यांनी उमटवलेल्या पाऊलखुणांमुळे मंडळाचा पाया नैरोबीत घट्ट रोवला गेला आहे. आज जुन्या पिढीने स्वकष्टाने, स्वखर्चाने आणि त्यागाने उभारलेले मंडळ केनियातील एक नामांकित संस्था म्हणून ओळखले जाते. हे 75 वर्ष साजरे करताना त्यांनी केलेल्या कार्याचे व स्वार्थ त्यागाचे मंडळ ऋण व्यक्त करीत आहे.
लिखित इतिहासाप्रमाणे पूर्व आफ्रिकेत पुण्याच्या मामा जोशींनी 1898 पहिले मराठी पाऊल टाकले. त्यानंतर व्ही जी सुळे व एस एल ठाकूर 1906 आले. त्यांचे पुत्र एन एस ठाकूर सुप्रसिद्ध पत्रकार होते. एल एम सावळवे, बॅरिस्टर फडके, बॅरिस्टर चितळ आणि भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र डॉक्टर एस डी कर्वे हेही त्याच वेळेस आले. सावळ्यांनी मुंबईचा इंडियन असोसिएशनची स्थापना केली तर फडके इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सक्रिय सभासद होते. पहिल्या महायुद्धानंतर बरीच नवीन कुटुंबे केनियात आली. त्यात डॉक्टर्स, वकील, शिक्षक, बँकर्स, सिव्हिल सर्व्हंट्स व काही उद्योजकही होते. या सर्वांनी आपापल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. नेवरगावकर, गोडबोले, मराठे, एस राव या डॉक्टरांनी ब्रिटिश वसाहतीसाठी मोलाची कामगिरी बजावली. डॉक्टर पटवर्धन यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये कार्यवाह म्हणून काम केले. 1940 सुमारासची कोल्हटकर, नाना ठाकूर, डॉक्टर पटवर्धन, गोविंदराव बर्वे, गोपाळराव भागवत, डी एच चिटणीस, अमृते, एम एस राव, डी डी कर्णिक, देव उगले, कर्नल देशमुख, फडणीस, कुकडे ही काही जुनी नावे आहेत. त्यात व इतर मंडळींनी 1 सप्टेंबर 1945 रोजी मंडळाची स्थापना केली. त्याआधी ते सर्व ब्रिज किंवा बॅडमिंटन खेळण्याचे एकमेकांच्या घरी भेटत असत. त्यांच्यात चर्चा होऊन मंडळासाठी एक कायमचं ठिकाण असावे असं ठरले व ते पूर्णत्वास येण्यात 1949 साल उजाडले. या कुटुंबांनी पूर्व आफ्रिकेतील मराठी माणसांची सूची, क्रीडा व मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, मराठी नाट्य निर्मिती, मराठी संस्कृती जपणे इत्यादी प्राथमिक ध्येय ठरवली. अजूनही मंडळाच्या घटनेमध्ये त्यांचा समावेश आहे. बेलसरे यांनी 1941 केनियात आले त्यावेळी तिथल्या मराठी कुटुंबांबद्दल लिखित माहिती नव्हती. त्या काळी छोट्या गावात अनेक मराठी कुटुंबे राहत होती. त्या ठिकाणी जाण्यास चांगले रस्ते नसूनही बेलसरांनी स्वतःच्या मोटारने व स्वखर्चाने केनिया, युगांडा, टांझानिया, मालावी व झांबियातील गावात जाऊन मराठी लोकांची माहिती गोळा केली व 1946 साली ती महाराष्ट्रीयन दिन ईस्ट आफ्रिका अँड न्यासालँड या पुस्तकाद्वारे प्रकाशित केली. मंडळाच्या वास्तूचे बांधकाम सुरू झाल्यावर 25 जून 1950 काकासाहेब कालेलकरांच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला. बेलसरे, कोल्हटकर, डी एच व एम एस चिटणीस, डॉक्टर नेवरगावकर यांनी पुढाकार घेऊन बऱ्याच देणग्या मिळवल्या. त्यांचे कष्ट व दूरदृष्टी यामुळे मंडळाची वास्तू पूर्ण होऊ शकली. ही मंडळी खऱ्या अर्थाने मंडळाचे शिल्पकार आहेत व त्यांच्यामुळेच आत्ताच्या पिढीला एकत्र येण्यासाठी एक हक्काची जागा नैरोबीत झाली. तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम जोपासणेही साध्य झाले. मंडळाच्या पहिल्या समितीचे विश्वस्त सुप्रसिद्ध संदेशकार कोल्हटकर यांचे सुपुत्र के ए कोल्हटकर होते व त्यांच्या मातोश्री इंदिराबाई कोल्हटकर अध्यक्ष होत्या. कार्यवाह व खजिनदाराची जबाबदारी डी डी कर्णिक यांनी सांभाळली. प्रथम मंडळाने मराठी, गुजराती व इंग्रजी पुस्तकांचे वाचनालय सुरू केले. 1950 मंडळाचा पहिला गणेशोत्सवही साजरा झाला. इतर प्रांतीयांपेक्षा मराठी लोक कमी संख्येत असूनही त्यांनी भारतीय समाजावर मोठी छाप पाडली. केनियाच्या स्वातंत्र्य चळवळीत डी एन नेने यांचा मोठा वाटा होता. डॉक्टर नेवरगावकर एक अत्यंत लोकप्रिय डॉक्टर होते. त्यांचे नाव एका सदस्याला देऊन स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या कार्याचा गौरव केला होता. यमुनाताई बर्वे एक उत्तम शिक्षिका होत्या. त्यांनी नवीन पिढीला मराठी संस्कृतीची ओळख करून दिली व घरात मराठी बोलण्यास प्रोत्साहन दिले. डॉक्टर आनंद पालवलकरांचं अ प्लेस ऑफ कोल्ड वॉटर्स ए मेमोर हे आत्मकथनपर पुस्तक त्यावेळच्या परिस्थितीची खूप सविस्तर माहिती देते. त्यांचे आजोबा गोपाळराव भागवत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माझी जन्मठेप या पुस्तकाचे गुजराती भाषांतर केले आहे. मंडळात काही लग्नेही जमली. बाबूराव व हेमा पटवर्धन, अरविंद बर्वे व मालन नेवरगावकर, प्रभाकर भागवत व नल्लिनी अमृते यांची. बर्वे आणि भागवत यांची लग्ने मंडळात पारंपरिक मराठी सोहळ्यात साजरी झाली. ऑगस्ट 1948 स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले प्रतिनिधी म्हणून अप्पासाहेब पंत नैरोबीत आले. त्यांची कारकिर्द केनियाच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय मदतीसाठी गौरवली जाते.
इथल्या किकुयू जमातीने एल्डर हा मानाचा किताब दिला. आजही त्यांचे नाव केनियात आदराने घेतले जाते. 20 ऑक्टोबर 1950 साली अप्पासाहेबांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन झाले. अप्पासाहेब व त्यांच्या सुविद्य डॉक्टर पत्नी नलिनी पंत यांनी मराठी समाजाला एका एकत्र आणण्याचे मोलाचे कार्य केले. 1963 मध्ये स्वातंत्र्यानंतर खूप कुटुंबे केन्या सोडून गेली, तरी त्यांची केन्याबद्दलची आपुलकी, प्रेम व जिव्हाळा कमी झाला नाही. जुन्या कुटुंबांपैकी विनय बसरी व मीना इनामदार आणि शरद व लीनाराव अजूनही नैरोबीत आहेत. विनय हे अप्पासाहेब पंत यांचे वैयक्तिक सचिव तात्यासाहेब इनामदार यांचे सुपुत्र. त्यांनी 1955 मध्ये चार्टर्ड इन्शुरन्सची परीक्षा दिली व नंतर नैरोबीत स्वतःची ब्रोकरेज फर्म काढली, जी पूर्व आफ्रिकेतील सर्वात मोठी फर्म म्हणून नावाजलेली होती. इनामदारांनी मंडळात मराठी व गुजराती भाषेत 25 हून अधिक नाटके बसवली. नाट्यक्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना ब्रिटिश काउन्सिलतर्फे लंडनला प्रशिक्षण दिले. शरदरावांचा जन्म आणि शिक्षण नैरोबीतच झाले. बॅरिस्टर झाल्यानंतर केन्या अटर्नी जनरल ऑफिसमध्ये डेप्युटी पब्लिक प्रॉसिक्युटर या सर्वोच्च पदावर पोहोचले, त्या काळी एका भारतीयाने भूषवलेले सर्वात मोठे पद. नंतर त्यांनी हेग येथे इंटरनॅशनल कोर्टमध्ये काम केले, तसेच ऑलिम्पिक व कॉमनवेल्थ गेम, इंटरनॅशनल क्रिकेट इत्यादी संस्थांमध्ये त्यांची भरीव कामगिरी आहे. 1963 नंतर काही वर्षे मंडळाचे सभासदत्व बरेच कमी झाले, पण 1975 सुमारास अनेक मराठी व्यक्ती नोकरीनिमित्त खाजगी कंपन्यात कामासाठी आल्या. मंडळ पुन्हा नवीन सभासदांनी गजबजून गेले. त्याच सुमारास एक हॉल व फ्लॅट्स बांधले, ज्यामुळे मंडळाला कायमचे उत्पन्न मिळू लागले. मंडळाला सुरुवातीपासून अनेक नामांकित लोकांच्या भेटीचा लाभ मिळाला. त्यात हिराबाई बडोदेकर, मधुबाला झवेरी, फत्तेसिंगराव गायकवाड होत. नंतर शंतनूराव किर्लोस्कर, पु ल देशपांडे, रामचंद्र सी रामचंद्र, स्मिता पाटील, स्वरूप संपत, चंद्रकांत गरवारे, किशोरी आमोणकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, सचिन पिळगावकर, आत्माराम बोस, आशा भेंडे, अजित वाडेकर, संदीप पाटील, संजय मांद्रेकर, चंद्रकांत पंडित व इतर मुंबईचे क्रिकेटपटू, तसेच दिलीप प्रभावळकर, सुधीर गाडगीळ, सुधीर जोशी, शिरीष कणेकर, श्रीधर फडके, द्वारकानाथ चंदगिरी, शीला बापू, जयंतराव व इंदुताई टिळक, पांडुरंग शास्त्री आठवले, तसेच सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर, नितीन गडकरी हे भारत सरकारचे मंत्री, अशी अनेक दिग्गज मंडळी आहेत. सालाबादप्रमाणे मंडळात चैत्र हळदी कुंकू, गुढीपाडवा, होळी, महाराष्ट्र दिन, आषाढी एकादशी, दिंडी, दहीहंडी, नारळी पौर्णिमा, श्रावणातील सत्यनारायण पूजा, कोजागिरी, नवरात्री, दसरा व दिवाळी हे सण साजरे होतात. काही वर्षे खंड पडल्यानंतर 1983 पासून मंडळात पुन्हा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यास सुरुवात झाली. दररोज आरती व प्रसादानंतर सभासद सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच हौशी कलाकार 3 अंकित मराठी नाटक सादर करतात. या समारंभाबरोबरच मुलांच्या विविध स्पर्धा, स्पोर्ट्स फेस्टिवल, क्रिकेट टुर्नामेंट यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. दिवाळीत सभासदांमार्फत गाण्याची मैफिलही केली जाते. 1995 साली सुवर्ण जयंती साजरी करण्यास मला एका खास समितीचा कन्व्हेनर बनवण्यात आले होते. 30 कुटुंबांच्या मदतीने आम्ही बरेच कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरे केले. 1 सप्टेंबर रोजी उद्घाटनाच्या दिवशी गणेशोत्सवच होता. तसेच आम्ही आनंद मेळा, ग्रँड म्युझिकल इव्हनिंग, नवीन हॉलचे उद्घाटन 4 ऑक्टोबरला सुनील देशमुख व त्यांच्या पत्नींच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व महाराष्ट्र दर्शन असे भरगच्च कार्यक्रम करण्यात आले. सुनील देशमुख यांनी हॉल बांधण्यास भरीव देणगी दिली. त्यांच्या सूचनेनुसार हॉलला डॉक्टर के एस टिळक कल्चरल हॉल असे नाव देण्यात आले. 1995 नंतर काही नवीन पद्धती सुरू करण्यात आल्या. मंडळाचे पत्रके मराठीतही लिहिली जाऊ लागली. चिल्ड्रन वेलफेअर कमिटीची स्थापना करून आपले संस्कार व रीतिरिवाज शिकवण्यास सुरुवात केली. गणेशोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला. 35 वर्षांनी आमूलाग्र बदल करून नवीन घटना बनवली गेली. नव्या सांस्कृतिक हॉलमुळे वाढत्या सभासदांच्या गरजांना एक चांगले व्यासपीठ मिळाले. 1995 नंतर मंडळाच्या सभासदांमध्ये बरीच वाढ झाली.
भृगुवार राजपूत कर्नल बर्वे डोंगरे नाकाडे अजित ठाकूर उषाताई जोग राजीव बागडदे पाटणकर कुर्णे एस डी कुलकर्णी प्रधान हे नाडकर्णी सर्वदे देवस्थळी दाते प्रभू मराठे एस डी वैद्य एम बी वैद्य देवधर भावळे घोळकर श्रीश बर्वे कुलकर्णी टेंबेकर आपटे संदीप पाटणकर पाटील ज्योती नेने इत्यादी कुटुंबांनी सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम तसेच निधी गोळा करण्यासाठी भरघोस कामगिरी केली. इतरही अनेक सभासदांचे योगदान झाले पण जागेअभावी सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. त्याबद्दल क्षमस्व. या सर्वांमुळे मराठी प्रथा धार्मिक सांस्कृतिक पद्धती जोपासणे व नवीन सभासदांना स्थिर स्थावर होणे यात मदत होत आहे. अशा रीतीने 75 वर्षांचा टप्पा गाठून मंडळाने जागतिक पटलावर एक मानाचे स्थान मिळवले आहे. अशी आहे मंडळाच्या 75 वर्षांची कहाणी. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ नैरोबीला लाभलेला असा हा सुवर्ण इतिहास ऐकून फार गर्व वाटतो. या मंडळाच्या वृद्धीसाठी अनेक मराठी माणसांनी हातभार लावलेला आहे. म्हणूनच भारतातून आणि परदेशातून येणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्र मंडळ नैरोबी हे एक प्रकारे घरच आहे, जिथे सर्व सभासद एकत्र येऊन सगळे सण व उत्सव साजरे करतात. त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला भारताबाहेर राहूनसुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल ओळख होते. तर आता पाहूया मंडळात होणाऱ्या सणांची एक झलक. सुरुवात करूया कुमारी आर्या पाटील ने सादर केलेल्या पोवाड्याने. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालिले सेने, दरबारी कुस्ती बेगमे. बरी बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान, नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू शैतान. खान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे, खान निघालाय मोठ्या गुरमीत. त्याचं घोड तळ पाय तळ, फुला फाटलंय बकळ, अंगी दा हातीचा बळ, पाणारा कापी चळचळ. वाटेत भेटीन त्याला चिरडीन, टेचित खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळ उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ, आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं नि जा तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज, जो तो हेच बोलू लागला. खानाला कसा ठोपणार, काय लढवा वा हुणणार, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीच त्यो छावा, अशा वाघिणीच त्यो छावा, गडीमान कसा ठेचावा, डोक्यात गनी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणेच प्रतापगडीच्या पायथ्याशी खान आ, ए प्रतापगडीच्या पायथ्याशी खान, ए प्रतापगडीच्या पायथ्याशी खान, प्रतापगडीच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान, नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची, हजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची, हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी, खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियान उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियानेला, नक्षीदार शामियानेला. अनाशय शामियान्यात
खान डौलत डुलेत आला, खान डौलत डुलेत आला, सयबंड त्याच्या संगतीला, सयबंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला। राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ। खन हाक मारी तो हसरी, खन हाक मारी तो हसरी, रोकून नजर गैरी, जिर जिर रजी जी, जिर जिर रजी जी 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 जी। खानान राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला, खानदाभिमान मानेला, खानदाभिमान मानेला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, खरखर आवाज झाला, खरखर आवाज झाला, चिलखत होते अंगाला, चिलखत होते अंगाला। खानाचा वार फुका गेला, खान येडपडला, इतक्यात महाराजानं पोट्यामध्ये बीच वाढकला, पोट्यामध्ये बीच वाढकला, वाघनकाचा वारा केला, वाघनकाचा वारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा कोच्चा, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी 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 जी। Yeah.
शिवाजीराजे ओळखतेस? बाळासाहेबांना ओळखतेस? नाही हो. या माईंना ओळखतेस का? नाही हो. कोणी ही तस्वीर ओळखतेस तू? नाही हो. गंगा पैसे द्यावं त्यांना. द्या 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 Thank you.
देशपांडे बरं का देशपांडे आजपासून ते इथे तुमच्या बरोबर राहणार आहे ना तुमच्या गेला आता आणि मुली तुम्हाला कुठलीही एका हॉस्टेल मध्ये कसलीही गरज लागली तरी या देशपांड्यांना सांगावं का तुम्ही सगळी मदत करतील ते तुम्ही चांगले येतात ते तेव्हा त्यांची मदत घ्या या की तुमची कॉट आहे तुमची बॅग वगैरे ठेवून घ्या हा तुम्ही रजिस्टर मध्ये सही करायला विसरू नका का तुम्ही देशपांडे काळजी घ्या हा आणि बरं का मुंगी रजिस्टर ऑफिस मध्ये ठेवलेले लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो जगात माया मानतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी मना मनात दंगते मराठी आमचार गार गात रंगते मराठी आमचा मना मनात दंगते मराठी स्पंदते मराठी आमुचान सान सात नाचते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो Thank you.
खेळते मराठी आमच्या महाराष्ट्र मंडळ नैरोबीला या विश्व मराठी परिषदेच्या ऑनलाईन संमेलनामध्ये सहभागी केल्याबद्दल आणि आमच्या या मंडळाचे उपक्रम जगातील लाखो मराठी बंधू भगिनींना दाखवण्याची संधी दिल्याबद्दल विश्व मराठी परिषदेचे आणि संस्थापक श्री क्षितिज पाटुकले व सर्व संयोजकांचे आमच्या या मंडळातर्फे मनपूर्वक आभार, धन्यवाद.